वंदनीय विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध यांना अभिवादन. तळागाळातील समाज बाबासाहेबांचे महागडे ग्रंथ वाचू शकत नाही, म्हणून कॅसेटच्या प्रभावी माध्यमातून सर्व थरातील समाजाला भीमरायाची जीवनगाथा सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत. सुमित साऊंड ट्रॅक कॅसेट कंपनी पुणे यांनी भीमरायाची जीवनगाथा ही निर्मिती करून तमाम रसिक श्रोत्यांच्या हाती इतिहासाचे सुवर्णपान देत आहे. निसर्गाचे वरदान ठरलेला कोकणातील रत्नागिरी जिल्हा, रांगावरी डोंगरांच्या रांगा, खळखळ वाहणाऱ्या नद्या, गगनाला भेडणारी उंच उंच अशी नारळी पोफळींची झाडे, त्याच रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगडपासून 5 मैलावर असलेले आंबावडे नावाचे एक छोटेसे गाव आणि याच गावात महारांची छोटी छोटी घरे. मालोजीराव सकपाळ हे याच आंबावडे गावातील महार वतनदार, अंगाने धष्टपुष्ट, पिळदार देहदंड व तल्लख बुद्धिमत्तेचे. त्यांना वतन म्हणून फक्त 8 आणे मिळत आणि या 8 आण्यात सारं कुटुंब सांभाळणं कठीण होतं. त्याकरता त्यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची नोकरी पत्करली. त्यांचे पूर्वज देखील लष्करी परंपरेचे अभिमानी शिपाई. मालोजीचे घराणे भवानी मातेचे उपासक असल्यामुळे भवानी मातेच्या पालखीचा मान त्यांच्याच घराण्याला. उत्सवाच्या दिवशी समस्त गावकऱ्यात त्यांचाच बहुमान होत असे म्हणून त्यांचे घराणे उच्चपदीचे गणले जात. मालोजीराव सकपाळांना 4 अपत्ये झाली, 3 मुलगे आणि 1 मुलगी. या मुलीच्या पाठीवर रामजीचा जन्म झाला. रामजी बालपणापासून फार हुशार आणि चुणचुणीत बोलणारा मुलगा. या आपल्या हुशार मुलास मालोजीने शाळेत दाखल करण्याचे ठरविले. ईस्ट इंडिया कंपनी सरकारने लष्करातील सैनिकांच्या मुलामुलींसाठी शालेय शिक्षण सक्तीचे केले होते. मुलींसाठी दिवसा आणि मुलांसाठी रात्र शाळा अशी तरतूद केली. मालोजीरावांना खूप आनंद झाला व त्यांनी आपल्या लाडक्या रामजीला रात्र शाळेत दाखल केले. प्रत्येक वर्षी रामजी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत गेला. शिक्षणाचे मनोरे रचत रामजी मोठा झाला. काही काळाने रामजीला सैन्यात नोकरी मिळाली. ज्या पथकात रामजी सैनिक म्हणून होते त्याच पथकात सुभेदार मेजर धर्मा मुरबाडकरांची बदली झाली. मुरबाडकर हे महार कुटुंबातील धार्मिक वृत्तीचे दानशूर पुरुष, ते ठाणे जिल्ह्यातील मुरबाडचे. मुरबाडकरांचे कुलनाव पंडित, तसेच पंडित नावाला शोभणारे घराणे बरं. त्यांचे 7ही भाऊ लष्करात होते. धर्मा मुरबाडकरांना रामजीचा स्वभाव फार आवडायचा. त्याच्या गुणी स्वभावामुळे रामजी मुरबाडकरांच्या मनात भरला. आपल्या लाडक्या भीमाबाईला असा कर्तबगार वर लाभला तर किती बरे होईल असा विचार त्यांच्या मनात आला. हा विचार त्यांनी आपल्या घरातील मंडळींना सांगताच त्या सर्वांनी विरोध दर्शविला. परंतु त्यांच्या थोरल्या मुलाने त्यांना धीर देत सांगितले, दादा नाराज होऊ नका, घरातल्या मंडळींनी जरी नकार दिला असला तरी या लग्नाला माझी संमती आहे.
कारण रामजी गरीब असला तरी तो कर्तव्यगार पुरुष आहे, माझ्या बहिणीस हाच योग्य वर आहे बरं। हे शब्द धर्मा मुरबाडकरांच्या कानी पडताच ते म्हणाले, वा पोरा, खरोखरच तुझं म्हणणं योग्य आहे। आणि आनंदाने त्यांचे डोळे भरून आले। पुढे 1865 मध्ये रामजीचा विवाह भीमाबाईशी थाट्यामठात पार पडला। त्यावेळेस रामजीचं वय 20 वर्षाचं तर भीमाबाईचं 13 वर्षाचं होतं। बालपणापासून भीमाबाई फार बोलकी, हुशार, हट्टी व धर्मशील। तिचा स्वभाव फारच वेगळा, तिला कोणी टोचून बोललेलं आवडत नसे। विवाह झाल्यानंतर घरातील मंडळी निरोप देत असताना आई म्हणाली, अग भीमा, तुझा नवरा गरीब, फार गरीब आहे वो बाय, तुझ कस काय होईल माझे बाय। त्या क्षणी भीमाबाई आईला म्हणाली, दागिन सुकत घालण्याची एवढी माझी शिरमंती येईल, त्याच वेळेस मी मायरच तोंड बघीन, नाहीतर नाय। लग्न झाल्यानंतर रामजी भीमाईला घेऊन मुंबईच्या बैठ्या डबक चाळीत राहावयास आले। पुढे वडिलांचे निधन झाल्यानंतर रामजीवर संसाराची जबाबदारी पडली। त्यात रामजीची बहीण मीराबाईस अपंगत्वामुळे तिच्या नवऱ्याने तिला नांदविण्यास नकार दिला, त्यामुळे तिचाही सांभाळ रामजीलाच करावा लागला। रामजी सकपाळ क्रिकेट फुटबॉल या खेळात तरबेज। रामजीचं खेळातील प्रावीण्य पाहून एक लष्कर अधिकारी त्यांच्यावर खुश झाला आणि त्याने त्यांची शिफारस पुण्यातील पंतोजी शाळेस केली व शाळेने ती मान्य केली आणि रामजीला क्रीडा शिक्षक म्हणून नेमले। या कामाच्या मिळणाऱ्या पगारामधून रामजी भीमाबाईला पैसे पाठवित हो। या संसाराचा गाडा एकट्यानेच का ओढावा, आपणही हातभार लावावा असे भीमाबाईला मनोमन वाटे। याच केवळ विचाराने सांताक्रूज येथे रस्ता डांबरीकरणाचे काम चालू असताना खडी टाकण्याचे काम केले भीमाबाईने। अहो त्यावेळेस भीमाबाई म्हणत, मांजा या पतीसाठी माझी ध्याय जरी गेली तरी मी सांभाळीन हो फुलासारखी त्यांना। पुढे हळूहळू लष्कर छावणीत रामजी मुख्य शिक्षक झाले, त्यांना बढती मिळून ते सुभेदारही झाले। भीमाबाईचे स्वप्न साकार झाले, त्या थाटामाटात माहेरी येऊ जाऊ लागल्या। 1890 पर्यंत भीमाबाईला 13 अपत्ये झाली। बाळाराम, गंगा, रमाबाई, आनंदराव, मंजुळा, तुळसा ही मुले जगली, परंतु बाकीची मुले लहानपणीच जगावली। भीमाबाई सतत आजारी असत, त्या आपल्या संसाराची काळजी करीत असत। काळजी करू नकोस, काळजी करू नकोस भीमाबाईची रामजी समजूत काढीत। अगं भीमा, ए भीमा, तू जर अशी काळजी करून खंगलीस तर या संसाराचे कसे होईल, या संसाराचा गाडा कोण ओढील। आजारी अवस्थेत असलेल्या भीमाबाई म्हणत, माझी काळजी करू नका धनी, माझी काळजी करू नका। रामजीचं असं धावपळीचं जीवन, त्यात लष्कर छावण्यातून बदली होता होता मध्य भारतात महू येथील लष्कर छावणीतील शाळेत आसन स्थिरावले। 1889 साली कोणेके दिवशी भीमाबाई आणि काही स्त्रिया नदीवर धुणी धुत असता अचानक गोसाव्यांचा एक तांडा त्या नदीवर आला। त्यातील एक वयोवृद्ध गोसावी स्नान उरकून येतास त्याची नजर एकदम भीमाबाईकडे गेली आणि त्या क्षणी गोसाव्याने हाक मारली, भीमा भीमा तू इकडे कशी। भीमाबाईला नवल वाटले, हा काय प्रकार, या गोसाव्याला माझं नाव कसं ठाऊक। ती गोंधळून गेली, घाबरली। तेव्हा तो गोसावी म्हणाला, तू घाबरू नकोस अग, मी तुझा सासरा, म्हणजे मालोजी रावांचा सख्खा भाऊ। मी लहानपणीच घर सोडून संन्यास घेतला। एवढे ऐकताच भीमाबाईने त्यांना आदरपूर्वक नमस्कार केला।
ही बातमी रामजी सुभेदारांच्या कानी पडताच ते तडक नदीवर गेले. आपल्या गोसावी काकांना पाहून त्यांच्या डोळ्यातून आसवांचा बांध फुटला. रामजीने आपल्या गोसावी काकाला विनंती केली, माझ्या घरी आपले पुण्य पाऊल पडावे. त्यावेळेस गोसावी महाराज म्हणाले, मला या संसाराच्या मोहात पडायचे नाही, मी सांगतो ते नीट ऐक. या समाजाचा उद्धार करणारा महापुरुष तुझ्या पोटी जन्म घेईल आणि या घराण्याचे नाव अजरामर करील. एवढे बोलून त्या गोसाव्याने एका बाईच्या हाताने नारळ तांदूळ हळद कुंकवाने भीमाबाईची ओटी भरविली आणि गोसावी महाराज तथास्तु म्हणत आपल्या तांड्याबरोबर निघून गेले. रामजी सुभेदार कवायतीचे शिक्षक असल्यामुळे त्यांना साताऱ्यास जाणे भाग पडले आणि एके दिवशी चमत्कारच झाला. लष्करी शिपायांच्या गोळीबाराची कवायत अजिंक्यतारा किल्ल्याच्या पूर्वेकडील डोंगराच्या खोऱ्यात होती. रामजी सुभेदार कवायतीची पाहणी करण्याकरता उंच टेकड्यावरून इकडे तिकडे फिरत असताना अचानक मागे फिरून पाहता तर काय, 10 आकड्याचा काळा भिन्न नाग अंगावर चाल करून येत असताना दिसला. रामजी सुभेदार घाबरले. रामजी धार्मिक वृत्तीचे कबीरपंथीय पुरुष. त्यांच्या कमरेला तलवार होती. त्या तलवारीने त्यांनी त्या नागाचे तुकडे 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 केले असते, पण तसे न करता त्या भुजंगाला त्या नागराजाला दोन्ही हात जोडून म्हणाले, हे देवा नागराजा, खरोखर माझ्या पोटी दिव्य रत्न जन्माला येणार असेल व माझ्या गोसावी चुलत्याने जे भविष्य सांगितले ते जर सार्थक ठरायचे असेल तर मला आपण दंश करणार नाही. असे म्हणताच नागराजा फणा उभारून रामजीच्या पायाजवळ आला आणि क्षणातच फणा बंद करून शेजारीच असलेल्या वडाच्या फांदीला विळखा घालून नागराजाने रामजी सुभेदाराला शिरमस्तकी आशीर्वाद दिला. पुन्हा भुजंगाला रामजीने नमस्कार केला व आनंदाने गोळीबार पाहण्याच्या कामाला गेले. इकडे भीमाबाई गर्भवती होत्या. एखादा महामानव जन्मास येणार असेल तर फार मोठा महायोग पृथ्वी तलावर घडून येतो. चंद्र सूर्य नवग्रह यांची युती होते. असा महायोग येणार हे सुभेदार रामजी यांना देखील माहीत होते. ते भविष्य शास्त्र जाणत होते. बालपणापासूनच धार्मिक संस्कारांनी रामजींना घडविले. जन्माला येणाऱ्या महामानवासाठी त्यांनी जप तप उपवास सुरू केले आणि हा महायोग 1891 साली घडून आला. तारीख 14/4/1891 वार सोमवार उषककाल समयी भीमाबाईने महान तेजस्वी पुत्राला जन्म दिला. केस कुरळे, टपोरे डोळे, उंच कपाळ, साजीरा गोजीरा असा लडीवाळ भीमाबाई सारखाच बाळ जन्मला. रामजी अति आनंदाने भीमाबाईला म्हणाले, अग भीमा, माझ्या चुलत्याने जे भविष्य सांगितले तेच खरे ठरले. महामुनी जन्मास येतात त्यांची शुभचिन्हे जशी असतात तशीच चिन्हे बाळाच्या शरीरावर आहेत. बाळाचा नामकरण विधी थाटामाटात साजरा झाला व त्या तेजोपुंज चैतन्यमयी बाळाचे नाव भीमा ठेवले. ढोल ताशाच्या गजराने सारा असंमंत दणाणून सोडला. चिमण्या पाखरांनी किलबिल करून आनंद व्यक्त केला. मुक्या प्राण्यांनी हंबरून आपली मन मोकळी केली. जाई जुई शेवंतीला बहर आला. फुलपाखरं बागडू लागली. वाऱ्याच्या सनईला नवा सूर मिळाला. भीमा 2.5-3 वर्षाचा असताना रामजी सुभेदार आपल्या लष्करी सेवेतून निवृत्त झाले. काही काळ मोहुला राहिल्यानंतर रामजीने आपलं बिराड काप दापोलीला हलवलं. दापोलीमध्ये आनंदरावांचं शिक्षण चालू असताना 1896 या साली सातारा येथील PWD खात्यात नोकरीसाठी रामजीला बोलावणं आलं आणि साताऱ्यात रामजी सुभेदाराचं बस्तान बसलं. भीवा बालपणापासून हुशार, तेवढ्याच खोडकर व हट्टी.
तो खो खो, विटी दांडू, फुटबॉल, क्रिकेट हे त्याच्या आवडीचे खेळ खेळत असे. रोज कुणाचे तरी भांडण घरी आणीत असे. या भिवाच्या रोजच्या त्रासाला घरातील सर्व मंडळी वैतागली होती. अहो, रोजची भांडणं मिटवता मिटवता नाकी नऊ येत. मग रामजी पिता कधी रागवायचे तर कधी भिवाला छातीशी धरून कुरवाळायचे व लाडक्या भिवाला म्हणायचे, भिवा अरे आता तू मोठा झालास, हे बघ तुझे कान देवासारखे लांब लांब आहेत. म्हणून म्हणतो, तू देवासारखा वाग, हे बघ शहाण्या मुलानं भांडण तंटा करू नये. कधी कधी भीमाबाई देखील आपल्या लाडक्या भिवावर चिडत असे व रागाने कधी कधी मारीत असे. त्यावेळेस रामजी भीमाईस म्हणत, बघ भीमा, हा आपला भिवा किती भाग्यवान आहे बरं. त्याच्या हाताकडे पाहिलंस का? अगं, त्याच्या हाताच्या रेषा भाग्याच्या आहेत. तू नशीबवान आहेस हो. माझा भिवा फार विद्वान कीर्तिवंत होईल. अगं, लहानपणी कृष्णानं नाही का खोड्या केल्या, तसाच आपला हा खोडकर भिवा समज. हे बघ, पुन्हा कधीही त्याच्यावर हात टाकू नकोस. निमूटपणे सहन करण्यातच आपलं हित आहे. एवढं ऐकताच भीमाबाईनं लडीवाळ भिवाला जवळ घेऊन त्याचे पटापट पटापट मुके घेतले, त्याच्यावरून बोटं मोडली. जसं हरिण आपल्या पाडसाला गोंजारतं ना, तसंच भीमाबाईनं भिवाला गोंजारलं हो. 1896 कॅम्प स्कूल सातारा येथे भिवाच्या शिक्षणाचा श्री गणेशा सुरू झाला. सुभेदाराच्या घरची राहणी एखाद्या वाण्या ब्राह्मणाला लाजवील अशी होती. भिवाच्या अंगात स्वच्छ सदरा, डोईवर भली मोठी शेंडी, त्यावर मखमली टोपी, असा भिवाचा शाळेचा पेहरा होता. तो वर्गात फार हुशार व चुणचुणीत बोलणारा विद्यार्थी. तो अवघ्या 6 वर्षाचा असताना भीमाबाईला मस्तक शुळाचा आजार जडला. त्या आजाराने भीमाबाई त्रस्त झाल्या. भीमाबाईला जणू कळूनच आले होते की आपण या जगाचा निरोप घेणार. भीमाबाईनं सर्व चिलापिल्यांना जवळ घेतलं, सर्वांना गोंजारलं व भीवाच्या मस्तकावर हात ठेवून त्या म्हणाल्या, भीवा, तुला फार मोठं व्हायचंय, या दलित बांधवांचं कल्याण करायचंय. म्हणून म्हणते, माझ्या बाळा शिक्षणात जास्त लक्ष दे, या सकळ घरड्याचं नाव अजरामर कर. एवढं बोलून भीमाबाईनं डोळे मिटले, जगाचा कायमचा निरोप घेतला. चिमुकल्या भीवानं रडून रडून आकांत केला, बये, मला सोडून जाऊ नकोस बये, आई विना मी भिकारी झालो ग माझे. आईच्या मायेचं छत्र भिवापासून दूर झालं. भिवा आई विना पोरका झाला. भीमाबाईच्या निधनानंतर घर हे घर राहिलं नाही. रामजी पित्याला या लेकरांची काळजी वाटू लागली. एवढा मोठा संसार कोण सांभाळणार, आपल्या मुलाचं कसं होईल अशी सतत चिंता रामजीला खात होती. काही दिवसानं रामजी मुलाचे खाण्यापिण्याचे हाल पाहून चिंतेत पडले. मीराबाई अपंग असल्याने त्यांच्याकडून जेवण धुणी भांडी ही कम होणं शक्य नव्हती. म्हणून रामजींनी दुसऱ्या लग्नाचा विचार केला. सेवानिवृत्त जमादार शिरकावळे यांच्या विधवा बहिणीशी रामजीने पुनर्विवाह केला. घरात नवखी बया आलेली पाहून भीवाचं पित्त उसळलं आणि एके दिवशी भीमाबाईची ठेवणीतली पैठणी व दागिने आपल्या सावत्र आईने घातलेले पाहून भीवा रागा रागाने तिच्याकडे गेला व म्हणाला, माझ्या आईची पैठणी काढ, काढ माझ्या आईची पैठणी, माझ्या आईचे दागिने काढ, काढ बाई माझ्या आईचे दागिने काढ, माझ्या आईचे दागिने काढ, माझ्या आईची पैठणी. भीवा उकसाबोक्षी रडावयास लागला. भीवा शाळेत जात असताना अस्पृश्यतेचा जात सोशीत आला होता. भीवा महार म्हणून त्याचे केस न्हावी कापीत नसत.
न्हावी म्हणे, अरे तुम्ही महाराजची ना, तुमची केसे कापली तर इटाळ होतो आमासनी. हे ऐकून भीमा रडत असे. आपल्या मीरा आत्याला गारहाण सांगत असे, मीरा आत्या, मीरा आत्या, माझे केस कोणी कापत नाही गो मीरा आत्या. मीरा आत्या भीमाची समजूत काढा. अरे भीमा बाळा, अरे आपण महाराजी महाराजा माणसाचं त्यांना इटाळ होतो. ये बाळा, तुझी केस मी कापते हो, असं बस मांजे जवळ दे भीमा, मांजे जवळ बस, मी तुझी केस कापते. मीराबाई स्वतः स्वतः भीमाची केस कापली. मानी भीमाला हे शल्य बोचत होत. एके दिवशी वर्गामध्ये गणिताचा तास चालू होता. गुरुजींनी फळ्यावर गणित मांडलं व हे गणित कोण सोडवून दाखवील असा मुलांना प्रश्न केला. वर्गामधली सर्व मुले गप्प झाली. गणित सोडवण्यासाठी कुणाचेही बोट वर होईना. भीमाने बोट वर करून गुरुजींना सांगितले, गुरुजी मी सोडून दाखवतो हे गणित. गुरुजी म्हणाले, ये बाळ हा घे खडू आणि सोडव हे गणित. भीमाने फळ्याकडे धाव घेताच, गुरुजी गुरुजी, त्या फळ्याच्या मागे आमच्या जेवणाचे डबे आहे, हो त्याला पाठ होई. भीमा जर फळ्याला शिवला तर आमचे डबे पाठतील. भीमा जागीच थांबला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. गुरुजी जरी ब्राह्मण होते तरी अस्पृश्य असणाऱ्या भीमाबद्दल गुरुजींना फार आपुलकी होती. जेवणाच्या सुट्टीत स्वतः गुरुजी भीमाला आपल्या डब्यातलं जेवण जेवू घाले. एके दिवशी गुरुजी भीमास म्हणाले, अरे भीमा, तू फार हुशार मुलगा आहेस हो, माझं तुझ्यावर प्रेम आहे बाळ. तुझ अंबावडे नाव फार अडनीड वाटत. अंबावडे नावाच्या ऐवजी जर तू माझ नाव लावशील तर तुला ते शोभून दिसेल हो. भीमाला ते पटलं आणि हजेरी बुकात अंबावडे नाव खोडून आंबेडकर असं नाव लिहिलं गेलं. भीमा, हे नाव तू अजरामर कर असं गुरुजींनी भीमास सांगितले. साताऱ्याच्या हायस्कुलात भीमा इंग्रजी चौथी परीक्षा पास झाला. रामजी सुभेदाराची नोकरी सुटल्यामुळे त्यांनी आपलं बिऱ्हाड मुंबईस हलवलं. मुंबईच्या डबकचाळीत ते राहावयास गेले. रामजी सुभेदार मुंबईला आल्यानंतर भीमाच्या पुढील शिक्षणाची काळजी करीत होते. त्यात आनंदरावाच्या शिक्षणाचा भार होताच रामजींना मिळणाऱ्या तुटपुंज्या पेन्शनवर घर खर्च चालवणं जड जाई. पुढे मराठा हायस्कूलमध्ये उच्च प्रतीचे शिक्षण नसल्यामुळे त्यांनी दोघा भावांची नावे काढून टाकली व एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये नोंदवली. परंतु शिक्षणासाठी खर्च अपुरा पडू लागला. शेवटी आनंदरावांनी शिक्षणातून माघार घेतली. आनंदरावांना वाटत असे की भीमाने जास्त शिक्षण घ्यावे व शिक्षण घेऊन फार फार मोठे व्हावे. या संसारासाठी GIP रेल्वेमध्ये आनंदराव नोकरीस लागले आणि कौटुंबिक जबाबदारी त्यांनी स्वतः आपल्या शिरावर घेतली. भीमा शिक्षण घेत असताना मनी एकच ध्यास, तो म्हणायचा, ज्ञान प्राशन करून विद्वान व्हायचं. पददलितांच्या उद्धारासाठी शिक्षण हेच मोठे साधन आहे आणि ते मी पूर्ण करणारच. डबकचाळीतली खोली लहान, 10x10, त्यामध्ये एवढं मोठं बिऱ्हाड, छोटी छोटी भावंड, अभ्यासाला वेगळी खोली नाहीच. एका कोपऱ्यात चूल तर दुसऱ्यात जळणाची लाकडे आणि एक बकरी बांधलेली, अशा परिस्थितीत भीमाचा अभ्यास कसा होणार हो याची चिंता रामजीच्या मनाला खात होती. रामजी पिता मध्यरात्रीपर्यंत जागून भीमाला हाक मारीत, भीमा, ए भीमा, भीमा,
ए भीमा रे अभ्यास करण्यासाठी उठ रे बाबा. तेव्हा भीम अभ्यास करण्यासाठी डोळे चोळी चोळीत उठे. शेळीने मलमूत्र केलेल्या ठिकाणी एका गोंडपाटाच्या तुकड्यावर घासलेटच्या चिमणीच्या उजेडात भीम अभ्यासाला बसला की रामजी बाबा धरणीला पाठ लावी व भीम पहाटे 5 वाजेपर्यंत अभ्यास करीत बसला. भीमाला रोज नवनवीन पुस्तके वाचण्याचा छंद होता. तो छंद पुरविण्यासाठी रामजी बाबाकडे पैसे नसत. आपल्या मुलीचा दागिना मारवाड्याकडे गहाण ठेवून भीमासाठी पुस्तक आणून देत आणि आपले पेन्शन मिळाल्यावर आपल्या मुलीचा दागिना सोडवून देत. प्रत्येक वर्षी भीम चांगल्या मार्काने पास होत गेला. 1907 साली भीम मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाला तेव्हा रामजी सुभेदाराचा आनंद गगनात मावेन असा झाला. माझा भिवा पास झाला, माझा भिवा पास झाला असे रामजी बाबा सर्वांना सांगू लागले. भिवा यशवंत हो, जयवंत हो असा त्यांनी तोंडभर आशीर्वाद दिला. त्या काळी महारकुळातील विद्यार्थी मॅट्रिक पास होणे म्हणजे फारच मोठे भूषण. म्हणून बऱ्याच समाज सुधारकांनी विचार केला की या अस्पृश्य हुशार विद्यार्थ्याचा सत्कार करायचा. ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली आणि सत्कार समारंभाप्रसंगी अस्पृश्य समाजाची मंडळी जमा झाली. त्या समारंभाचे अध्यक्ष समाज सुधारक सीताराम केशव बोले आणि प्रख्यात विद्वान शिक्षक गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळुसकर हे उपस्थित होते. त्यांनी समाज परिवर्तनावर आपली भाषणे केली व तिथेच भीमरावाचा जाहीर सत्कार केला. पुष्पगुच्छ व मानधन दिले. पूर्ण डबक चाळीत हर्ष कल्लोळ झाला. रामजी सुभेदाराच्या नयनातून आनंदाची आसवे वाहू लागली. मीराबाईने तर फार मोठं कोड कौतुक केलं. मीराबाई म्हणाल्या, दृष्ट काढते मी मीठ मिरच्या वाळून, माझा भिवा लई गुणी गा बाई, माझा भिवा लई गुणी, माझा भिवा. पूर्वी बालपणीच मुला मुलींचे लग्न होत. भीमाच्या लग्नासाठी रामजी पिताही आतुरलेला होता. त्यावेळेस भीमाचे वय 17 वर्षे होते. भीमाच्या लग्नाचा बेत ठरला. काका काकी मामा मामी या नात्याची मंडळी जमली. भिकू धुत्रे वलंगकर हे दाभोळ बंदरावर हमाली करणारे पुरुष, त्यांची मुलगी रामीबाई वय वर्षे 9, सुशील देखणी धर्मवेडी, जोडा अगदी राम सीतेचा. रामजी दादाच्या घरात मंडळी जमून सुपारी फोडली. एकदाची लग्नाची तारीख ठरली. भायखळ्याच्या मंडईत लग्न मांडव सजला. तिथेच उघड्यावर एका बाजूला वराची मोजकी मंडळी व दुसऱ्या बाजूला वधूची मंडळी. तेथील चबुतऱ्याचा उपयोग बाक म्हणून केला. प्रत्येकाच्या हातात अक्षता दिल्या. नवरा नवरी मांडवात आले. मंगलाष्टका सुरू झाल्या. शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान असे म्हणताच नवरा नवरीच्या अंगावर अक्षता पडल्या. थोरा मोठ्याने वधूवराला आशीर्वाद दिला. बाजारात मासे विकणाऱ्या कोळणी येण्यापूर्वीच जिकडल्या तिकडे आवरावर झाली. भीमरावाच्या संसाराची सुरुवात डबक चाळीत झाली. भीमाचं लग्न झालं असलं तरी भीमराव मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयात शिक्षण घेत होते. त्यांच्या आजारामुळे शिक्षणाचं 1 वर्ष पूर्ण वाया गेलं. ते इंटर आर्ट्स परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत रामजी सुभेदारांनी कसाबसा भार उचलला. रामजी सुभेदार पूर्ण थकलेले होते. त्यांना आता भीमाच्या शिक्षणाचा भार उचललेना. त्या काळी एवढं शिक्षण घेणं म्हणजे फार जिद्दीचं होतं. म्हणतात ना, या धरतीवर कोणीतरी दानी पुरुष जन्माला येतो आणि कोणाच्या तरी पाठीशी उभा राहतो. तसे दानी पुरुष भीमाच्या पाठी उभे राहिले ते गुरुवर्य केळुसकरांच्या रूपाने. त्यांनी सर नारायण चंदावरकर यांच्या मध्यस्थीने भीमरावाला बडोदा नरेशाची भेट घालून दिली. तसे बडोद्याचे नरेश फार दानी म्हणून ख्यात पावलेले. अस्पृश्य समाजाबद्दल त्यांना कळकळ होती. या समाजाने शिक्षण घेऊन हुशार व्हावं हा त्यांचा सतत प्रयत्न असे. अस्पृश्य समाजानं माणसासारखं जीवन जगावं हे त्यांचं ध्येय होतं.
मुंबईमध्ये एका सभेत बडोद्याच्या नरेशाने घोषणा केली की अस्पृश्य विद्यार्थ्यांच्या उत्तेजनार्थ आम्ही सहाय्य करू. ती आठवण ठेवूनच गुरुवर्य केळुसकरांनी बडोदा नरेशासमोर भीमरावांना उभे करताच बडोदा नरेशाने भीमरावाला काही कठीण प्रश्न विचारले. भीमरावांनी त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. बडोदा नरेश आनंदून म्हणाले, शाबास बेटा, खरोखर तू बुद्धिवान आहेस. मग त्याने भीमरावांना महिना 25 रुपये शिष्यवृत्ती देण्याचे मान्य केले. भीमराव महाविद्यालयात गेले. तेथील प्राचार्य म्युलर भीमरावावर अतिशय प्रेम करीत स्वतःचे सदरे नवनवीन पुस्तके भीमरावांना देत. या महाविद्यालयात ही जात आडवी येत होती. अस्पृश्य समाजाच्या विद्यार्थ्याकरिता पाण्याचा वेगळाच पिंप होता हे पाहून भीमरावाचं मन खिन्न व्हायचं. इकडे रामजी सुभेदारांनी पोईबावडी येथील आपलं बिराड BIT चाळीत हलवलं. इथेही भीमरावांनी अनेक अडचणींना तोंड देऊन झटून अभ्यास केला. 1912 साली भीमराव BA ची परीक्षा उत्तीर्ण झाले. रामजी सुभेदाराच्या आनंदाला पारावार उरला नाही. भीमराव पदवीधर झाल्यानंतर सयाजीराव गायकवाड यांच्या दरबारी नोकरीस रुजू झाले. वडिलांच्या इच्छेविरुद्ध नोकरी पत्करल्यामुळे ते भीमरावावर नाराज होते. त्यांची समजूत काढण्याकरिता भीमराव रामजी पित्याला म्हणाले, दादा, माझ्या उच्च शिक्षणासाठी ज्यांनी मला आर्थिक मदत केली त्याचे ऋण फेडण्यासाठी त्यांची चाकरी करणं मी योग्य समजतो. भीमराव बडोदा सरकारची नोकरी करीत असताना साधा शिपाई देखील त्यांच्या अंगावर दुरूनच फाईल फेकीत असे. इथेही वर्ण व्यवस्थेच्या जाचानं भीमरावाला तो नात छळलं. त्यांचं मन उद्विग्न झालं. अशा परिस्थितीत 15 दिवस होतात न होतात तोच त्यांना वडील आजारी असल्याची तार येतास भीमरावांनी मुंबईची वाट धरली. सुरत स्टेशनवर गाडी थांबताच दादांना मिठाई घेण्याकरता भीमराव स्टेशनच्या बाहेर गेले. मिठाई घेऊन स्टेशनात येतास त्यांच्या समोरून गाडी निघून जात होती. ते हताश होऊन रात्रभर स्टेशनात बसून राहिले आणि दुसऱ्या दिवसाच्या सकाळच्या गाडीनं ते मुंबईला पोहोचले. रामजी बाबा डोळ्यात प्राण घेऊन आपल्या लाडक्या भिवाची वाट पाहत होते. भीमरावाला पाहताच रामजीच्या डोळ्यातून आसवांच्या धारा वाहू लागल्या. रामजी बाबा भिवास म्हणाले, भिवा, ये माझ्याजवळ ये. भीमराव जवळ जाताच भीमरावाला रामजी बाबांना डोळे भरून पाहिलं. त्याच्या पाठीवरून हात फिरवत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. 2 फेब्रुवारी 1913 साली भीमरावाला घडवणारं एक पर्व संपलं. भीमरावानं टाहो फोडला, दादा दादा. वडिलांच्या निधनानंतर स्वबळावर पुढील शिक्षण घेण्याचा भीमरावाने चंग बांधला. बडोदा नरेशाच्या दरबारी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला व 4 विद्यार्थ्यांमध्ये भीमरावाची निवड झाली. बडोद्याच्या उपशिक्षण मंत्र्यासमोर 4 जून 1913 साली त्यांनी करारपत्रावर सही केली. त्यातील अटी अशा होत्या की भीमरावांनी संकल्पित विषयांचा अभ्यास अमेरिकेत करावा व नंतर 10 वर्षे बडोदा सरकारची नोकरी करावी. 20 जुलै 1913 रोजी भीमरावांनी न्यूयॉर्कला प्रयाण केले. तेथे पोहोचल्यावर काही दिवस ते विश्वविद्यालयाच्या वसतिगृहात राहिले. न्यूयॉर्कमध्ये गोरे लोक आंबेडकरांची जात पात न पाहता ते बंधुभावाने वागत याचे आंबेडकरांना आश्चर्य वाटले. माझ्या मायभूमीत अस्पृश्यता पाळणारे लोक आणि या परदेशात बंधुभाव पाळणारे लोक, हा फरक त्यांना दिसून आला. त्यांनी येथे राहून मोठमोठे ग्रंथ अभ्यासले. त्याचे असे मत बनले की जर माझ्या देशात समता ममता बंधुत्व आणावयाचे असेल तर प्रथमतः विषमतेचे मुळापासून उच्चाटन करायला पाहिजे. अमेरिकेच्या लायब्ररीत शिळापाव खाऊन 18-18 तास आंबेडकरांनी अभ्यास केला आणि अखंड ज्ञानार्जनानंतर त्यांच्याकडे यश धावून आलं. प्राचीन भारतातील व्यापार ह्या विषयावर प्रबंध लिहून 1915 साली MA ची पदवी संपादन केली. त्यानंतर ब्रिटिश भारतातील प्रांतिक वैदिक उत्क्रांती या नावाचा प्रबंध लिहिला. त्यामुळे
कोलंबिया विश्वविद्यालयाने PhD ही अत्युच्च पदवी दिली. आंबेडकरांना यश मिळत गेलं तरी देखील ग्रंथ विकत घेण्याची भूक वाढतच चालली होती. पोटाला चिमटा काढून ग्रंथ विकत घेण्याचा त्यांचा क्रम चालूच होता. परंतु त्यात बडोदा नरेशांनी दिलेल्या शिष्यवृत्तीचा काळ संपलेला होता. शिष्यवृत्तीचा काळ संपल्यानंतर मायभूमीची ओढ त्यांना स्वस्थ बसू देईना. आणि त्याच वेळी पहिल्या महायुद्धाचे रणकुंड पेटले. जर्मनीची सरशी युरोपाच्या रणांगणावर उडालेली धुळधाण. जिकडे तिकडे धुराचे लोट पाहताच आंबेडकरांना काळजी वाटू लागली ती आपल्या जपलेल्या व जमवलेल्या ग्रंथांची. आपला ग्रंथ भांडार भीमरावांनी पहिल्या आगबोटीने भारतात पाठवला. दुर्दैवाने त्याच आगबोटीवर बॉम्ब हल्ला होऊन ती बोट उद्ध्वस्त झाली. बाबासाहेब कैसरी हिंद या बोटीने भारतात परतले. त्यांचा ग्रंथ साठा नाहीसा झाल्याने ते अत्यंत दुःखी होऊन म्हणाले, माझ्या आयुष्याची कमाई गमावली, माझ्या आयुष्याची कमाई गमावली. August 1917 रोजी आंबेडकर मुंबईत पोहोचले. आंबेडकरांनी शैक्षणिक जीवनात यश संपादन केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन मुंबई शहर दंडाधिकारी राव बहादूर चिमणलाल सेटलवाल यांच्या अध्यक्षतेखाली संभाजी वाघमारे आणि इतर मंडळीने योजले. आंबेडकरांना निमंत्रित करण्यासाठी काही पुढारी मंडळी गेली असता त्यांना आंबेडकर म्हणाले, मला कुठल्याही प्रकारचा मानपान देऊ नका. मी तुमच्यावर उपकार करण्यासाठी शिकलो नाही. माझ्याप्रमाणेच माझ्या समाजातल्या लोकांनी शिक्षण घेऊन मोठे व्हावे हीच माझी इच्छा आहे. आणि तुम्ही जर माझ्या मानपानासाठी जो पैसा जमविलेला असेल तर तो पैसा अस्पृश्य समाजातील लायक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी द्या, म्हणजे माझा मानपान सार्थक ठरेल. बडोदे सरकारशी केलेल्या करारामुळे आंबेडकरांना बडोद्याला जाणे भाग पडले. परंतु खिशात फुटका पैसा देखील नव्हता. घरामध्ये रमा व मुलगा यशवंत. रमा कसं बसं घर चालवित होती. सुदैवाने थॉमस कुक कंपनीच्या स्वाधीन जे ग्रंथ भांडार केले होते त्या कंपनीने भरपाई म्हणून थोडेसे पैसे दिले होते. त्यातून अर्धे पैसे घर खर्चासाठी दिले व अर्धे बडोद्यास जाण्याकरता ठेवले. काही दिवसांनी आपल्या ज्येष्ठ बंधूसह आंबेडकर बडोद्यास गेले. आंबेडकर बडोद्यास येणार हे बडोदा नरेशाला माहीत होते. तसे त्यांनी आपल्या मंत्र्यांना सुचवले होते की आंबेडकरांना रेल्वे स्थानकावर भेटून त्यांची सर्व व्यवस्था करावी. परंतु आंबेडकरांची कोण व्यवस्था करेल? आंबेडकर हे महाराज आहे. आंबेडकर बडोद्याच्या सचिवालयात नोकरी करणार ही वार्ता पूर्ण बडोद्यात पसरली. आंबेडकर राहण्याची व्यवस्था करू लागले. परंतु कोणताही हिंदू आंबेडकरांना थारा देईना. शेवटी आंबेडकरांनी जात बदलून एका पारशाच्या खानावळीत राहण्याचा निश्चय केला. आंबेडकर राजदरबारात आले तेव्हा एकही सेवक चांगल्या भावनेने त्याच्याकडे पाहिना. कारकुनाच्या पाण्याच्या साठ्यापैकी त्यांना पाणी सुद्धा पिण्यास मिळेना. असे महाभयंकर प्रसंग या दरबारात आंबेडकरांनी अनुभवले. आंबेडकर महाराजे आहेत हे पारशी गृहस्थांना देखील समजलं. त्याचा राग अनावर झाला. ज्या वसतीगृहात आंबेडकर राहत होते त्या पारशी गृहस्थाने आंबेडकरांना मारेकरी आणले व त्यांना धमकावू लागले, देख 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 मैं तुमको पहला बोलता देख बाबा देख तुम इधर रहने का नहीं, नहीं रहने का नहीं, दिस होटल इज नॉट फॉर यू, तू इधर रहेगा तो आमचा होटल बाटून जाय, समजला. ते दिवस प्लेगचे होते. गावात एकावर एक प्रेत रचली जात होती. त्या पारशाला आंबेडकर म्हणाले, थोडे थांबा, मी 8 तासाने जातो. आंबेडकर वसतिगृहाच्या बाहेर गेले. त्यांना कोणी पाणी देईना. तो दिवस म्हणजे उन्हाळ्याचा. तहानेने व्याकुळ झालेले आंबेडकर एका झाडाखाली बसून ढसा ढसा रडले. पण तरी या प्रसंगाने आंबेडकर खचले नाहीत. पुढे त्यांनी चंग बांधला व म्हणाले, पददलितांसाठी नवी क्रांती घडवायचीच, क्रांती घडवायचीच.
राज्य जसा ब्राह्मणांचा जन्म सिद्ध हक्क आहे तसाच तो अस्पृश्यांचा देखील आहे। ही गोष्ट तुम्हाला मान्य करावी लागेल। त्याच वर्षी दत्तोबा पवार यांनी आंबेडकरांची शाहू महाराज यांच्याशी प्रत्यक्ष भेट घडून आणली। आंबेडकर कर्तबगार विद्वान पाहून शाहू महाराजांनी आंबेडकरांना आर्थिक सहाय्य दिले व एक नवी क्रांती घडविण्यासाठी मुकनायक नावाचे पाक्षिक काढण्यास फरमावले आणि हे पाक्षिक आंबेडकरांनी 31 जानेवारी 1920 या दिवशी सुरू केले। पांडुरंग नंदुराम भटकर या पाक्षिकाचे संपादक होते। मुकनायक या पाक्षिकात आंबेडकरांनी असा लेख दिला की हिंदुस्तान हा देश केवळ विषमतेचे माहेर घर आहे, हिंदू समाज हा एक मनोरा आहे, या राष्ट्रात सर्वांना समता ममता आणि बंधुता मिळाली पाहिजे, तरच हे राष्ट्र राष्ट्र म्हणून ओळखले जाईल, ही जाणीव सवर्ण हिंदूंना डोळ्यात अंजन घालून दिली पाहिजे। मार्च मध्ये कोल्हापूर येथील माणगावात अस्पृश्यांची पहिली परिषद भरली। त्यावेळेस शाहू महाराज म्हणाले, माझ्या रयत जन हो व माझ्या राज्यातील बहिष्कृत जन हो, तुम्ही जो पुढारी निवडला आहे तो योग्य आहे आणि तुम्हा लोकांचा उद्धार खऱ्या अर्थानं तोच करीन अशी मी ग्वाही देतो आणि या हिंदुस्थानात तुमचेच पुढारी राज्य करतील, या अस्पृश्य समाजाला समता ममता बंधुता मिळेल ही माझी मनोदेवता मला सांगते आहे। आंबेडकरांनी मूक नायक काढल्यानंतर पुढचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला जाण्याची त्यांची इच्छा होती। आंबेडकरांनी मासिक वेतनातून बरीच रक्कम जमा करून ठेवली। 5000 रुपये वचन चिठ्ठीवर कर्ज घेतले, काही रक्कम कोल्हापूरच्या महाराजांकडून मिळविली। अशा रीतीने पैसा उभा करून आंबेडकरांनी लंडनला जाण्याची तयारी केली। लंडनला पोहोचल्यानंतर स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या संस्थेत त्यांनी अभ्यास सुरू केला। आंबेडकर पोटाला चिमटा काढून ग्रंथ विकत घेऊ लागले, अपुरे अन्न खाऊन तासन तास अभ्यासात मग्न राहू लागले। आंबेडकरांना एका गुजराती मित्राने पापडाची करंडी दिली। मध्यरात्री आंबेडकर एका पत्र्यावर पापड भाजून खात वर कपभर दूध पीत व पुन्हा पहाटेचा अभ्यास करीत। आंबेडकर ज्या खोलीत विश्रांती घेत त्या खोलीतील मित्र त्यांना म्हणे, आता झोप, रात्र फार झाली आहे रे बाबा। त्यावेळेस आंबेडकर त्यांना म्हणत, अन्नाला पैसा आणि झोपायला वेळ माझ्यापाशी नाही, आपण झोपा, मला अभ्यासक्रम लवकर पूर्ण करायचा आहे। जवळचे पैसे संपले की आंबेडकर नवलमत मारवाड्याकडे अधून मधून पैशाची मागणी करायचे, पण त्यांना तो नाही म्हणत नसे, मुंबईहून आंबेडकरांना पैसे पाठवित असे। आंबेडकर जरी परदेशात होते तरी भारतातील अस्पृश्योद्धाराच्या कार्याकडे जास्त लक्ष देत असत। भारतातील आपल्या स्नेहांना पत्राद्वारे मार्गदर्शन करीत भीमराव लंडनमध्ये असताना त्यांनी छत्रपती शाहू महाराजांना एक पत्र लिहिले, मी मॉन्टेग्यू यांच्याशी दलितांच्या हिताची चर्चा केली आहे व ते म्हणाले की मी आता ब्राह्मणीतर चळवळी संबंधी बोलणार नाही अशी ग्वाही देतो, आणि दुसरा मजकूर असा होता की मी आपल्या अस्पृश्य बांधवांच्या मार्गदर्शनासाठी एखादी संस्था स्थापन करता येणे शक्य होईल का, त्यासाठी येथील प्रतिष्ठित व्यक्तींची या संबंधी भेट घेणार आहे आणि अशा संस्था अस्पृश्यांसाठी सार्थक ठरतील। व मॉन्टेग्यू म्हणाले की मुंबई विधिमंडळाचा सभासद म्हणून आंबेडकरांनी हिंदुस्थानात जावे असा आग्रह धरला आहे, तर आपले काय विचार असतील ते मला कळवावे। आंबेडकरांना शिक्षणासाठी पैसे अपुरेच पडू लागले। शाहू महाराजांना त्यांनी दुसरे पत्र पाठवले, मला 200 पौंडाची फार गरज आहे, आपण पाठवावे, मी अशी विनंती आपणाला करतो की हिंदुस्थानात आल्यानंतर ती रक्कम मी आपणाला परत करीन, आपली प्रकृती ठीक असेल अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो। ती
तिकडे आंबेडकरांनी डॉक्टर ऑफ सायन्स या पदवीकरिता लिहिलेल्या रुपयाचा प्रश्न या प्रबंधावर लंडन विद्यापीठाने त्यांना मान्यता दिली आणि त्याच समयी आंबेडकर बॅरिस्टरची परीक्षा पास झाली. परंतु हिंदुस्थानात दुःखाचे सावट पसरले. इकडे छत्रपती शाहू महाराज यांचे 6 मे 1922 साली निधन झाले. आंबेडकर फार दुःखी झाले. ते म्हणाले, माझ्या जीवनाला आधार देणारा स्तंभ निखळला, या पद दलितांचा कैवारी हरपला. 14 एप्रिल 1923 साली आंबेडकर लंडनहून भारतात परत आले व लंडनहून आल्यानंतर जिद्दीने चिकाटीने आंबेडकरांनी अभ्यास केला. 1923 अखेरीस द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध लिहून लंडन विद्यापीठाकडे पाठवला. तो प्रबंध त्या विद्यापीठाने पास केला. त्यानंतर लंडन विद्यापीठाने आंबेडकरांना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी बहाल केली. इकडे रमाबाईला फार आनंद झाला. साऱ्या चाळीतल्या बायकांना सांगू लागली, माझं धनी बेलिस्टर झालं, बेलिस्टर झालं. आंबेडकर आता विद्वान म्हणून जगात गणले जाऊ लागले. अर्थशास्त्र, समाजशास्त्र, धर्मशास्त्र, मानव वंशशास्त्र यांचा त्यांनी परिपूर्ण अभ्यास केला. आता ते पद दलितांच्या हितासाठी सरसावून उभे राहिले. 1924 हे भारताच्या इतिहासातील महत्वाचे वर्ष गणले गेले, कारण त्या वर्षी प्रचंड महाशक्तीचे सामाजिक कार्यकर्ते रणांगणात उतरले होते. डॉक्टर आंबेडकर, वीर सावरकर आणि महात्मा गांधी. 9 मार्च 1924 साली दामोदर ठाकरसी सभागृहात संध्याकाळी 4 वाजता एक सभा बोलावली गेली. त्या ठिकाणी अस्पृश्यांचे बरेच नवे जुने नेते हजर झाले आणि त्याच ठिकाणी बहिष्कृत हितकारणी सभा या संस्थेचा जन्म झाला. या संस्थेचा उद्देश म्हणजे विद्यार्थी वसतिगृहाद्वारे बहिष्कृत समाजात शिक्षणाचा प्रचार करणे, दुसरं बहिष्कृत समाजात उच्च संस्कृतीची वाढ व स्वाध्याय संघ उघडणे आणि तिसरा मुद्दा बहिष्कृत समाजाची सांपत्तिक स्थिती सुधारणे. या हितकारणीचे अध्यक्ष सर चिमणलाल सेटलवाल व कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर म्हणाले, सवर्ण हिंदूंचा या संस्थेत समावेश का केला गेला नाही? त्यांना उत्तर मिळाले की ज्या वर्गाच्या सुधारणेसाठी संस्था स्थापन करावयाच्या त्या वर्गाचे गांजलेले लोक या संस्थेत आल्याविना त्यांची उन्नती होऊ शकणार नाही. परंतु डॉक्टर आंबेडकरांना हे पटले नाही, कारण आंबेडकरांचे असे मत होते की हिंदू समाजाची समतेच्या पायावर पुनर्घटना केल्याविना त्यांची प्रगती होऊ शकणार नाही. सावरकर व गांधी यांची अस्पृश्यता निवारण करण्याची पद्धती फार वेगळी होती. महात्मा गांधींची अशी मत प्रणाली होती की चातुर्वर्ण स्थिर ठेवून अस्पृश्यांना पंचम वर्ग म्हणून स्थान द्यावे. परंतु त्यांनी अस्पृश्यांना परधर्मात ओढणाऱ्या ख्रिश्चनांचा किंवा मुसलमानांचा त्यांनी कधीच निषेध केला नाही. ते म्हणत, हे कार्य हिंदू महासभेचेच आहे. सावरकरांची मतप्रणाली आणखीन वेगळीच होती. ती म्हणजे संघटना समता यांच्या पायावर जातीहीन हिंदू समाज निर्माण करणे व हिंदू राष्ट्र उभारणे. रत्नागिरी जिल्ह्यात त्यांनी चांगली कामगिरी केली. त्यांची मतप्रणाली गांधींपेक्षा वेगळीच होती. जे पैशाच्या बलाने अस्पृश्यांना परधर्मात नेत, त्यांना ते जीव प्राणपणास लावून विरोध करीत व परधर्मीय लोकांना रोखठोक उत्तरे देत, अशी मतप्रणाली सावरकरांची होती. परंतु दोघांच्या वेगळी मतप्रणाली डॉक्टर आंबेडकरांची होती, कारण डॉक्टर आंबेडकर स्वतः अस्पृश्य होते. या अस्पृश्य जातीत ते पूर्णपणे होरपळून निघाले होते. दारिद्र्य, अपमान, हाल, अपेष्टा असे अनुभव त्यांनी स्वतः घेतले होते. म्हणून अनेक वर्ष चालत आलेल्या दारिद्र्याला त्यांना वाचा फोडायची होती, मुक्या माणसांना बोलकं करायचं होतं. आंबेडकर म्हणायचे, दयेचे दान घेऊ नका, कोणाकडे भीक मागू नका, आपल्याला आपला हक्क मिळवायचा आहे. गुलामगिरी विरुद्ध जोपर्यंत गुलाम बंड करून उठत नाही, तोपर्यंत त्याचा कधीही उद्धार होणार नाही. या गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून उठेल.
असा डॉक्टर आंबेडकरांचा महान संदेश. डॉक्टर आंबेडकर राजकीय नेत्यांना म्हणत, आम्हाला सामाजिक व धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करा, म्हणजे आम्ही तुमच्या खांद्यास खांदा लावून राजकीय स्वातंत्र्यासाठी आमचा अस्पृश्य वर्ग प्राणपणास लावून लढेल. अशा प्रकारे डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या कार्याची पहिली गुढी उभारली. आणि हे सामाजिक धार्मिक कार्य करत असताना डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनात वाईट दुर्घटना घडली. जुलै 1926 साली त्यांचा लाडका मुलगा राजरत्न निवर्तला. राजरत्नावर आंबेडकरांचे अतोनात प्रेम होते. या लाडक्या बाळाचा आंबेडकरांच्या मांडीवरच जीव गेला. राजरत्नाच्या निधनामुळे रमाबाई फार दुःखी झाल्या. त्यांनी रडून रडून आकाश पाताळ एक केलं. आंबेडकरांना देखील शोक आवरेना, एखाद्या लहान मुलासारखे ढसढसा रडले. त्यांच्या जीवनात अनेक मोठमोठी संकटे आली तरी समाज कार्य करण्यासाठी त्यांनी कधीच माघार घेतली नाही. 1926 ऑक्टोबर महिन्यात बेगडे, जेधे व जवळकर या तीन ब्राह्मणेतर पुढाऱ्यांविरुद्ध पुण्यातील ब्राह्मणांनी जातीची मानहानी केल्याबद्दल त्यांच्या विरुद्ध कोर्टात दावा दाखल केला होता. कारण जेधे बेगडे यांनी देशाचे दुश्मन या नावाचे पुस्तक प्रसिद्ध करून ब्राह्मणांनी भारताचा नाश केला असे त्यात प्रतिपादन केले होते. डॉक्टर आंबेडकर एक नवीन वकील. वकिली करावी तर जात आडवी येत होती. योगायोगाने बेगडे, जेधे, जवळकर यांची केस आंबेडकरांना मिळाली व त्यांनी ती केस जिंकायचीच असा पक्का निर्धार केला. फिर्यादी पक्षाच्या बाजूने पुण्यातील नामवंत वकील ल व भोपटकर हे काम पाहत होते. तरी देखील डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या पक्षाची बाजू परिणामकारक भाषेत मांडून विजय मिळवला व तिघांना निर्दोष म्हणून मुक्त करण्यात आले. या केसमुळे आंबेडकरांची ख्याती दूरवर पसरली. 1927 नवा सूर्य उगवला. आंबेडकरांनी आपल्या नव्या कार्याची सुरुवात पुण्यातील भीमा कोरेगाव येथे एक सभा भरवून केली. या सभेसाठी शेजारील खेड्यापाड्यातून बराच अस्पृश्य समाज गोळा झाला. त्या सभेत आंबेडकर म्हणाले, ज्या महार जातीच्या शेकडो सैनिकांनी ब्रिटिश सरकारला अनेक लढायातून विजय मिळवून दिले, त्या महार जातीच्या तरुणांना सैन्यात प्रवेश नाकारून ब्रिटिश सरकारने विश्वासघात केला आहे. आमची महार जात लढवई आहे. प्राणाची बाजी लावून शत्रूला धूळ चारणारी जात आहे. पोट भरण्याचे साधन नसल्यामुळे नाईलाजाने ब्रिटिश फौजेत भरती झाले. जर या सरकाराने महारांवरील लष्कर प्रवेश बंदी उठवली नाही तर ब्रिटिश सरकाराविरुद्ध चळवळ सुरू करणे भाग पडेल. मुंग्याना साखर टाकणारा, कुत्र्या मांजरांना गोंजारणारा हा सवर्ण समाज महार जातीतील लोकांचा बाट होईल म्हणून शिवून घेत नसे व माणूस असून जनावरापेक्षा हीनतेची वागणूक देत असे. पाणी देखील दुरूनच देत असे. विहिरीवर व नदीवर जाण्यास मज्जाव करीत असे. म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी महाड क्रांतीच्या महापर्वास सुरुवात केली. आंबेडकर आणि त्यांचे सहकारी यांनी 19 आणि 20 मे रोजी बहिष्कृत परिषद भरविण्याचा निश्चय केला. ही परिषद यशस्वी करण्याकरिता खेड्यापाड्यातून जनजागृती मोहीम सुरू झाली. सुरेंद्रनाथ टिपणीस, सुभेदार विश्राम, गंगाधर संवादकर, संभाजी तुकाराम गायकवाड, शिवराम गोपाळ जाधव, अनंतराव चित्रे, रामचंद्र मोरे यांनी अति परिश्रम करून अस्पृश्य समाजाला जागे केले. ह्या परिषदेसाठी बापूराव जोशी धारिया, तुळजाराम मिठादी असे अनेक पुढारी उपस्थित होते. ही परिषद महाड तळापासून सुमारे 2 फरलांगावर भरविण्यात आली आणि डॉक्टर आंबेडकरांनी भाषणास सुरुवात केली. माझ्या माता भगिनीनो आणि बंधूंनो, आपण ही परिषद का भरविली आहे हे आपल्याला माहीतच असेल, परंतु मी जे काही तुम्हाला सांगतो ते नीट ऐकून घ्या. एवढीच माझी विनंती आहे. आणि प्रथम मला वचन द्या की तुम्ही मेलेल्या जनावरांचे मांस खाणार नाही, कुणाची मेलेली गुरं ओढणार नाही. गावात महाराणा इज्जत नाही. शिळ्या तुकड्यासाठी माणूस की विकू नका. माझ्यापेक्षा काकणभर मुलं सरस असावीत असे जे मायबाप म्हणत नाहीत त्यांच्यात व जनावरात काहीच फरक नाही. स्वावलंबी बना, शिका, स्वाभिमानाने वागा,
महाराणी वतनाचा लोभ सोडून शेतकी करावी, तरच आपल्या समाजाचा उद्धार होईल असे बोलताच सर्वांनी जय घोष केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, आणि टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला. या परिषदेमध्ये काही स्पृश्य हिंदूंची देखील भाषणे झाली. त्या स्पृश्य हिंदू पुढाऱ्यांनी महत्वाच्या ठरावावर पाठिंबा देणारी भाषणे केली. बापूराव जोशी म्हणाले, अस्पृश्यता हा हिंदू धर्माचा कलंक आहे, हा कलंक धुतला पाहिजे तरच या समाजाची उन्नती होईल. आणि त्या दिवशी एकूण 10 ठराव संमत केले. त्याच रात्री बहिष्कृत हितकारणी सभेची महड नगरपालिकेच्या ठरावावर चर्चा झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी 4-4 तुकड्या महड तळ्याकडे निघाल्या. दलित अनुयायां सभे डॉक्टर आंबेडकर तळ्यावर येऊन ठाकले. स्वातंत्र्याचे हक्क भीक मागून मिळत नाहीत तर ते स्वसामर्थ्याने मिळवायचे असतात असे आंबेडकरांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले. 14 तळ्याच्या पायऱ्या उतरून खाली गेले आणि ओंजळभर पाणी प्याले. त्या प्रचंड जनसमुदायाने जय घोष सुरू केला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. त्यानंतर 14 तळ्याचे पाणी प्राशन केले. या वार्तेने पूर्ण महाडात प्रचंड खळबळ उडाली. या महारांनी तळे पाठविले हो, या महारांनी तळे पाठविले आणि आता आपली देवळे देखील पाठवतील हो हे सिंचन. असं म्हणून महाडातला सनातन वर्ग एक झाला. तो खवळून उठला. हर हर महादेव म्हणित परिषदेकडे धाव घेतली. हातात काठी वरची भाले घेऊन कार्यकर्त्यांवर तुटून पडला, त्यांची डोकी फोडली. ही वार्ता कळताच बाबा डाक बंगल्यातून धावतच त्या स्थळी पोहोचले. तेथील दृश्य पाहून त्यांचा राग अनावर झाला. आपल्या मनावर आवर घालीत चिडलेल्या अनुयायांना त्यांनी धीर दिला. 23 मार्च रोजी बाबासाहेब आंबेडकर महाडातून मुंबईला येताच त्यांनी स्पृश्य लोकांविरुद्ध तक्रार नोंदविली. त्यानंतर काही दिवसांनी 8 स्पृश्य गुंडांना पकडण्यात आले. 1927 रोजी त्या 8 गुंडांना 4 महिन्याची सजा झाली. त्या क्षणी डॉक्टर आंबेडकर म्हणाले, पेशव्यांचे राज्य असते तर अशा गुंडांना हत्तीच्या पायी चिरडून ठार मारले असते. 4 ऑगस्ट 1927 रोजी महाड नगरपालिकेने एका ठरावाद्वारे अस्पृश्य वर्गाला 14 तळे खुला केल्याचा जो ठराव होता तो मागे घेतला. म्हणून आंबेडकरांनी हे आव्हान स्वीकारले. 15 सप्टेंबर 1927 रोजी तातडीची सभा मुंबई येथील आपल्या कार्यालयात भरविली. सत्याग्रहासाठी 26 डिसेंबर तारीख घोषित केली. डॉक्टर आंबेडकरांनी महाडला जाण्याचे निश्चित केले. महाडला जाताच आंबेडकरांच्या अनुयायांनी भव्य स्वागत केले व तदनंतर येथील मंडपात छत्रपती शिवाजी महाराज व गांधीजींचा फोटो लावण्यात आला. अखेर नव्या क्रांतीचा दिवस उगवला. बाबासाहेबांनी रात्री 9 वाजता परिषदेच्या समोर एका खड्ड्यात मनुस्मृती ग्रंथाला ठेवून त्यांनी एका अस्पृश्य वैराग्याच्या हस्ते मनुस्मृतीची होळी केली. ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली. त्यावेळेस आचार्य शंकराचार्य यांना तर धक्काच बसला. अस्पृश्य समाजाने ग्रंथ जाळल्याबद्दल स्पृश्य समाजाने धिक्कार नोंदवला व ते म्हणाले, आमचा धर्म बुडाला, आमचा धर्म बुडाला. यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गप्प बसले नाही. त्या काळी महाराणा मंदिरात जाण्यास बंदी होती. तेव्हा आंबेडकरांनी ठरविले की नाशिकमध्ये काळाराम मंदिर सर्व अस्पृश्य समाजाकरता खुले करण्यासाठी सत्याग्रह केलाच पाहिजे. म्हणून त्यांनी समस्त अस्पृश्य समाजात चैतन्याची ज्योत पेटविली. रविवार 2 मार्च हा सत्याग्रहाचा दिवस ठरवला. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली एक मोठी परिषद भरवली गेली. त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना सत्याग्रहाविषयी मार्गदर्शन केले. अस्पृश्यांची 1 मैल लांबीची 15,000 सत्याग्रहींची भव्य मिरवणूक नाशिकच्या काळाराम मंदिराकडे शिस्तीने श्रीराम जयराम म्हणत निघाली. सत्याग्रही काळाराम मंदिराजवळ येताच मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले. तेव्हा ही मिरवणूक गोदावरी घाटाकडे वळविण्यात आली व तिथेच तिथे रूपांतर एका जंगी सभेत झाले.
रात्री 11 वाजता सत्याग्रहींनी मंदिराच्या दरवाजात बसण्याचे ठरविले, परंतु त्याआधीच ब्रिटिश लष्करी पोलिसांनी मंदिराच्या चारी बाजूनी कडे घातले. एवढेच नव्हे तर पोलीस अधीक्षक रेनॉल्ड यांनी मंदिराजवळच आपल्या कार्यालयाचा तंबू ठोकला. त्यावेळी अस्पृश्य सत्याग्रही संतापले व म्हणाले, बघा काळारा, आम्हाला गोऱ्या लोकांनी कसा कैदे ठेवला हाय. रामन 14 वर्ष वनवास भोगला. वनवासात असताना अस्पृश्य असलेल्या सबरीच्या हातची उष्टी बोर खाल्ली. पण या पुरुष समाजाने अस्पृश्यांना मंदिरात जाण्यास बंदी घालून एका प्रकार रामालाच कैद केलं. किंवा आजही राम वनवासात असल्यासारखाच आहे की किती अन्याव यू, किती अन्याव. रामनवमीच्या दिवशी सवर्ण हिंदू अस्पृश्यांचे पुढारी यांच्या तडजोड झाली आणि दोन्ही बाजूच्या लोकांनी रामाचा रथ ओढायचा असे ठरले. परंतु अस्पृश्यांनी रथाला हात लावण्याच्या आधीच काही गाव गुंडांनी रथ दुसरीकडे नेला. अस्पृश्य बांधव त्या रथामागे पळत सुटले. तसे एका जमावाने त्यांच्यावर लाठी हल्ला करून त्यांना रक्तबंबाळ केले. राम मंदिर प्रकरणी सत्याग्रहींना नाशिक जिल्ह्यात खूप अत्याचार सहन करावे लागले. तरी ते भ्याले नाही व त्यांनी बाबासाहेबांबरोबर खंबीरपणे हा लढा सुरूच ठेवला. त्याचे फळ म्हणून 3 मार्च 1930 रोजी अखेर काळाराम मंदिराचे दरवाजे खुले करण्यात आले. अखेर बाबांनी हा लढा जिंकला. त्याच वेळेस पुण्याचे अस्पृश्य पुढारी शिवराम ज्ञानबा कांबळे यांच्याशी विचार विनिमय करून नागपूर येथे परिषद भरविण्यात आली व आंबेडकरांना अस्पृश्य समाजाचा प्रतिनिधी म्हणून लंडन येथे भरणाऱ्या गोलमेज परिषदेत पाठवण्याचा ठराव मंजूर केला. आंबेडकर म्हणाले, मी माझ्या समाजाच्या हक्कासाठी भांडेल, त्यांना न्याय मिळवून देईल. रशिया, अमेरिका, जपान, जर्मनी या देशातील नेत्यांना भेटून बहिष्कृत भारतीयांच्या व्यथा मी मांडेल. माझ्या अनुपस्थितीत तुम्ही बंधुभावाने खांद्यास खांदा लावून संघर्ष कार्य पुढे चालूच ठेवा. डॉक्टर आंबेडकर 4 ऑक्टोबर 1930 रोजी व्हॉइसरॉय ऑफ इंडिया या बोटीने लंडनला रवाना झाले. 12 नोव्हेंबर 1930 रोजी गोलमेज परिषदेस आरंभ झाला. त्या परिषदेचे अध्यक्ष इंग्लंडचे राजे पंचम जॉर्ज होते. हिंदुस्थानातून मोठमोठे विद्वान पंडित या ठिकाणी आले होते. त्यात महात्मा गांधी, बॅरिस्टर जीना, सप्रू, जयकर, मुंजे व बिकानेरचे महाराज आणि विद्वान पंडित डॉक्टर आंबेडकर होते. ही परिषद सेंट जेम्स राजवाड्यात भरली. तेथे प्रत्येक नेत्याने आपले विचार मांडले व आंबेडकरांनी अस्पृश्यांची व्यथा या परिषदेपुढे मांडली आणि ते म्हणाले, अध्यक्ष महाराज आणि उपस्थित असलेल्या विद्वान पंडितांनो, ज्या लोकांची स्थिती गुलामापेक्षा हीन आहे, ज्यांची संख्या फ्रान्स देशातील लोकसंख्ये एवढी आहे, अशा हिंदुस्थानातील 1/5 लोकांची मी गाराणी मांडित आहे. हे बोलताच हिंदुस्थानातील उपस्थित असलेल्या नेते मंडळीला धक्काच बसला. पुढे आंबेडकर काय बोलणार असा प्रश्न त्यांना पडला. पुढे आंबेडकर म्हणाले, हिंदुस्थानातील सरकार हे लोकांनी लोकांकरिता चालविलेले सरकार असावे. आम्हाला खेड्यातील विहिरीवर पाणी भरण्यास अजूनही मनाई आहे. तो अन्याय बंद व्हावा. त्यातही थोड्या फरकाने ब्रिटिश सरकारने थोडासा न्याय दिला आहे. ब्रिटिश राजवटीत पोलीस दलात आम्हाला प्रवेश मिळत नाही. ते ब्रिटिश आज आम्हाला प्रवेश देतील का? आज ब्रिटिश लष्करात आम्हाला घेतील का? ब्रिटिश सरकारने हिंदुस्थानवर आज 150 वर्ष राज्य केले तरी तुम्ही आम्हाला समानतेचे जीवन दिले नाही, मग असे सरकार काय कामाचे? असे रोखठोक प्रश्न आंबेडकरांनी पंचम जॉर्ज पुढे मांडले. जमीनदार शेतकरी वर्गाची अनेक वर्षे पिळवणूक करीत आहेत हे सरकारला माहीत असून देखील शोषित समाजाची पिळवणूक थांबलेली नाही. गोलमेज परिषदेसमोर आंबेडकर म्हणाले, आम्हा अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ हवाय. जर आम्हाला स्वतंत्र मतदार संघ मिळाला तर आम्ही आमचे भवितव्य चांगल्या प्रकारे घडू. ही परिषद संपताच डॉक्टर आंबेडकर लंडनहून 13 फेब्रुवारी 1931 रोजी SS मुल्ताना नावाच्या बोटीने 27 फेब्रुवारीला मुंबईस पोहोचले. मग मोठ्या थाटामाटाने अस्पृश्य समाजाने त्यांचे अभिनंदन केले. दुसऱ्या गोलमेज परिषदेसाठी 1932 मध्ये आंबेडकरांनी लंडनला प्रयाण केले.
परिषदेत महात्मा गांधी म्हणाले, काँग्रेस ही कोणत्याही एका धर्माच्या किंवा जातीच्या लोकांची प्रतिनिधी नसून सर्व धर्माच्या लोकांची आहे. काँग्रेसने अस्पृश्यता निवारण आणि हिंदू मुसलमान ऐक्य ही प्रमुख दोन ध्येय ठरविली आहे. यासाठीच परिषदेमध्ये हिंदुस्थानातून मी प्रतिनिधित्व घेऊन आलो आहे. काँग्रेस ही मुसलमान अल्पसंख्याक यांची प्रतिनिधी आहे. तदनंतर आंबेडकर म्हणाले, हिंदुस्थानातील संस्थानिकांच्या मागण्या आंधळेपणाने ही समिती मान्य करणार नाही असे मला वाटते. परंतु बिकानेरचे राजे उद्गारले की संस्थानिक ही इतरांच्या मागण्या मान्य करण्यासाठी हुंडी घेऊन बसले नाहीत. त्या क्षणी आंबेडकरांनी त्यांना ताडकन उत्तर दिले, एखाद्या संस्थानिकांनी संघराज्यात सामील होण्यापूर्वी आपल्या प्रजेचे समाज जीवन सुसंस्कृत करण्यास आपण समर्थ आहोत हे प्रथम सिद्ध केले पाहिजे. व त्यांनी संघराज्याच्या विधिमंडळात लोकनियुक्त सभासद पाठवण्याची अट मान्य केली पाहिजे. त्यावर गांधीजी म्हणाले, आपण अस्पृश्यांचे स्वाभाविक पालक आहात का? डॉक्टर आंबेडकर म्हणाले, मी पालक आहे. मी विचारतो मिस्टर गांधी, आपण अस्पृश्य समाजाचे जन्मजात स्वयंसिद्ध नेते आहात का? 29 जानेवारी 1932 मध्ये सायंकाळी 6 वाजता डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या मायभूमीत पाऊल टाकले. त्याच दिवशी 114 संस्थेच्या वतीने डॉक्टर आंबेडकर यांना मानपत्र देण्यात आले. तेव्हा बाबा त्यांना उद्देशून म्हणाले, गोलमेज परिषदेचा मानकरी मी नाही, तर त्या यशाचा धनी माझा अस्पृश्य समाज आहे. काही दिवसानंतर ब्रिटिश पंतप्रधानांनी अल्पसंख्याकांच्या प्रश्नावर आपला निवाडा जाहीर केला. त्या निवाड्याप्रमाणे अस्पृश्य वर्गास राखीव जागा देऊन त्याने आपले प्रतिनिधी निवडावेत असे जाहीर केले. त्याशिवाय स्पर्श हिंदूंच्या प्रतिनिधींच्या निवडणुकीत दुहेरी मतदानाचे अधिकार दिले. यामुळे स्पर्श वर्गात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले. भारतीय राजकारणाने उग्र रूप धारण केले. राजकारणात आणीबाणीचा प्रसंग उद्भवणार असा रंग चोहीकडे दिसून आला आणि त्यात महात्मा गांधी हरिजनांचे पुढारी. गांधीजी विलायतेहून आल्यानंतर हिंदुस्थानात दंगल घडू नये म्हणून गांधींना 4 जानेवारीला एरोडा तुरुंगात राजकैदी म्हणून ठेवण्यात आले. गांधी कळकळीने म्हणाले, स्पृश्य हिंदूंपासून अस्पृश्यांना वेगळे करू नका. अस्पृश्यांना वेगळा मतदार संघ दिला तर मी या तुरुंगात प्राणांतिक कुपोषण करीन. गांधीजींच्या प्राणांतिक उपोषणामुळे सारा स्पृश्य वर्ग खवळला. मोठमोठ्या स्पृश्य पुढाऱ्यांची आंबेडकरांच्या घरी रीग लागली. आंबेडकरांना विनंती करू लागले, म्हणाले, डॉक्टर आंबेडकर, आपण आपल्या मागण्या मागे घ्याव्यात अशी आमची इच्छा आहे. त्यांना बाबा म्हणाले, माझ्या अस्पृश्य वर्गाचे हक्क तिळभरही मी कमी करू देणार नाही. हे वाक्य आंबेडकर बोलताच झटकन ते पुढारी बाहेर निघून गेले. त्यानंतर आंबेडकरांच्या विरुद्ध स्पृश्यांच्या पुढाऱ्यांनी मोठमोठे मोर्चे काढले आणि आंबेडकरांची नाहक बदनामी करू लागले. ते म्हणू लागले, आंबेडकर हे देशद्रोही आहेत, आंबेडकर हे ब्रिटिशांचे हस्तक आहेत, असे खोटे नाटे आरोप त्यांच्यावर होऊ लागले. काही वेळेला तर आंबेडकरांना धमक्यांची पत्रे येऊ लागली. त्यामुळे त्यांची पत्नी रमाबाई यांना काळजी वाटू लागली. त्याही चिंतेने त्रस्त झाल्या. इकडे बाबांनाही काळजी वाटू लागली, कारण गांधीजी उपोषणाला बसले आहेत. जर त्यांचे काही बरे वाईट झाले तर हा संपूर्ण भारत मलाच दोषी ठरविल. दिवसेदिवस गांधीजींची तब्येत बिघडत चालली. यामधून काहीतरी तोडगा निघाला पाहिजे असे आंबेडकरांचे मत होते. येरवडा तुरुंगात गांधीजीला भेटण्यासाठी बॅरिस्टर जयकर, बिर्ला, चुनीलाल मेहता तसेच राजगोपालाचारी व आंबेडकर गेले असता गांधीजींच्या पायथ्याशी सरदार वल्लभभाई पटेल व सरोजनी नायडू बसल्या होत्या. गांधींची अवस्था पाहून आंबेडकरावर सहानुभूतीचे परिणाम होतील काय असे जयकर आणि इतर नेते मंडळींना बोलून दाखविले. त्या क्षणी डॉक्टर आंबेडकर गांधींना म्हणाले, मिस्टर गांधी, तुम्ही आमच्यावर अन्याय करीत आहात. आपल्याला असं वाटतं का की मी अन्यायी दिसावा? गांधी उद्गारले, माझा त्याला काहीच इलाज नाही. डॉक्टर आंबेडकर म्हणाले, मिस्टर गांधी, आपले म्हणणे काय आहे ते तरी मला सांगा. त्यावर गांधीजी म्हणाले,
माझा जीव कसा वाचवावा हे जर तुम्हास कळत असेल तर तुम्ही जातीय निवाड्याप्रमाणे तुमच्या लोकांना मिळालेले अधिकार सोडावयास का तयार नाहीत? तुम्ही सुचवलेली पॅनलची पद्धत मी मान्य करतो, परंतु तुमची ती पॅनल पद्धती तुमच्या राखीव जागेला लागू करावी हे माझे म्हणणे आहे. ते म्हणणे आंबेडकरांनी ऐकून घेतले आणि 23 सप्टेंबर शुक्रवारी महत्वाच्या मुद्द्यावर 4 तास चर्चा झाली. तरी निर्णय लागेना तेव्हा गांधीजी म्हणाले, अस्पृश्यांचे सार्वमत 5 वर्षांनी घ्या किंवा आता माझा जीव घ्या. असे गांधींचे उद्गार ऐकून शिष्टमंडळातील नेत्यांनी आंबेडकरांची समजूत घातली. त्यानंतर 24 सप्टेंबर 1932 रोजी करारावर आंबेडकरांनी स्वाक्षरी केली. हाच करार पुणे करार म्हणून इतिहासात प्रसिद्ध झाला. आंबेडकरांच्या त्या अमूल्य सहीने गांधींचा प्राण वाचविला. एकदा रमाबाई आपल्या साहेबांना म्हणाल्या, मला विठ्ठलाचं दर्शन घेण्याची फार इच्छा झाली आहे, मला पंढरपूर तरी दाखवा. त्या क्षणी बाबासाहेब म्हणाले, अग रमा, जो पंढरपूरचा विठोबा आपल्या भोळ्या भक्तांना दर्शनापासून दूर लोटतो तर त्या पंढरपुरात का म्हणून जायचे? या गोष्टीला माझा सक्त विरोध आहे. अग आपण दलितांच्या सेवेतून दुसरी पंढरी निर्माण करू. रमाबाईच्या प्रकृतीची बाबासाहेबांना फार काळजी लागली. रमाबाईची प्रकृती सुधारावी म्हणून अतोनात प्रयत्न केले, परंतु हे प्रयत्न असफल ठरले. 27 मे 1935 रोजी या दलित बाळांना सोडून रमा माता गेल्या. शुद्ध चरित्रमय माता या अनंतात विलीन झाल्या. रमा माता गेल्या त्यामुळे आंबेडकरांची देखील तब्येत बिघडत गेली. त्यांनाही आता काळजी वाटू लागली. अशी आपली तब्येत बिघडत गेली तर कसे व्हायचे? या समाजाचे आणि या समाज कार्याचे कसे व्हायचे? हिंदू धर्माच्या चातुर्वर्णामुळे सर्व पददलितांचे जीव मिटाकुटीला आले होते. अशा अंधश्रद्धेच्या धर्मात राहून उपयोग काय? आपण आपल्या समाजाची धार्मिक दृष्टीतून सुटका करायला हवी. बस एकच विचार, तो म्हणजे धर्मांतर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर्मांतर करणार ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. हिंदू समाजाच्या नेते मंडळीत आंबेडकर धर्मांतर करणार असा एकच गोंधळ उडाला. धर्मांतराच्या घोषणेचा दिवस जवळ आला. बाबासाहेब आगगाडीने येवल्याला येऊन पोहोचले. तेथे त्यांचा सत्कार करण्यात आला. ठरल्याप्रमाणे 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवला येथे परिषद भरली. या परिषदेत हैदराबाद संस्थान आणि मध्य प्रांतातून कितीतरी प्रतिनिधी आले होते. जनसागरापुढे आंबेडकर म्हणाले, जर आपल्याला माणुसकीचा अधिकार मिळवायचा असेल तर आपल्यापुढे धर्मांतराचाच पर्याय आहे. तसेच मी सांगतो, धर्मांतर करण्यासाठी कोणावरही माझी जबरदस्ती किंवा सक्ती नाही. जो धर्म आम्हाला माणूस म्हणून वागवील आणि समांतर हक्क देईल अशाच धर्माची आम्हाला निवड करायची आहे. आणि या ठिकाणी मी शपथ घेऊन सांगतो की मी हिंदू धर्मात जन्मलो पण मी हिंदू धर्मात मरणार नाही. आंबेडकरांनी अशी धर्मांतराची घोषणा करताच ही बातमी जगाच्या कानाकोपऱ्यात पसरली. आंबेडकरांना अनेक देशातून तारा येऊ लागल्या. मुसलमान धर्माचे मुल्ला मौलवी अपेक्षेने आंबेडकरांकडे पाहू लागले. ख्रिस्ती धर्म प्रचारक आपले बळ लावून विनवू लागले. तसेच गुरुद्वारातील संत मंडळी आशेने पाहू लागली. प्रत्येक धर्माच्या धर्मगुरूंना वाटले की आंबेडकर आपलाच धर्म स्वीकारतील. परंतु बाबासाहेबांनी धर्मांतर 5 वर्षांनी करायचे आहे असे आवर्जून सांगितले व म्हणाले, स्पृश्य हिंदूंनी आपल्या कृतीने अस्पृश्यता निवारण करण्याबाबतीत काही भरीव कार्य करून दाखविले तर धर्मांतराच्या प्रश्नाचा मी पुन्हा विचार करीन. डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या समाजाची बैठक 30 व 31 मे या दिवशी दादरला आपल्या निवासस्थानी बोलावली. त्यावेळेस बरेच नेते हजर झाले होते. बैठकीत आंबेडकर म्हणाले, माझ्या बंधूंनो, धर्म हा माणसाकरता आहे, माणूस धर्मासाठी नव्हे. ह्या जगात तुम्हाला माणूस म्हणून जगायचं असेल तर संघटित राहिलं पाहिजे आणि समाज हा एक संघ करायचा असेल तर हिंदू धर्माचा त्याग करायला हवा, तरच यश संपादन होईल. जो धर्म तुम्हास माणूस म्हणून ओळखायला तयार नाही, जो तुम्हाला पाणी मिळू देत नाही, जो धर्म शिक्षणापासून वंचित ठेवतो, तुमच्या उत्कर्षाच्या आड येतो, तो धर्म नसून माणुसकीला लागलेली कीड आहे. शेवटी आंबेडकर भाषणात म्हणाले, आपण सारे बुद्धाला शरण जाऊ.
तो एकच धर्म असा आहे की संघटना शांती समता आणि ममता आपणास देऊ शके. या वाक्याने साऱ्या हिंदू धर्माला जबरदस्त धक्का बसला. डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या सहकार्याशी विचार विनिमय करून 1936 च्या ऑगस्ट महिन्यात स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली आणि एक जाहीरनामा सादर केला. आमच्या पक्षाचे असे मत आहे की शेत जमिनीचे झालेले तुकडे आणि तिच्यावर वाढत्या लोकसंख्येचा पडलेला भार ही खरी शेतकऱ्यांच्या दारिद्र्याची कारणे आहेत. याला उपाय म्हणजे जुने धंदे पुन्हा वेगात चालविणे आणि नवीन धंद्यांना चालना देणे. कुळावर मालकांनी केलेल्या पिळवणुकीपासून संरक्षण मिळावे, मालकांनी त्यांना हकलून देऊ नये, हे आमच्या पक्षाचे ध्येय धोरण आहे. मजूर पक्षाची पूर्व बांधणी करून डॉक्टर आंबेडकर 11 नोव्हेंबर 1936 रोजी इटालियन आगबोटीने युरोपला रवाना झाले. या काळात आंबेडकरांची तब्येत ठीक नव्हती. तेव्हा ते बराच काळ व्हिएन्ना व बर्लिनला राहिले. तेथे त्यांना प्रश्न विचारण्यात आला, आपली धर्मांतराबद्दल काय भूमिका आहे? तेव्हा डॉक्टर आंबेडकर म्हणाले, माझा धर्मांतराचा निश्चय अटळ आहे. डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या पक्षाच्या निवडणूक प्रचाराची मोहीम जोरात सुरू केली, कारण भारतातील बलाढ्य काँग्रेस पक्षाशी निकराची झुंज द्यायची होती. मुंबई जिल्ह्यात सर्व ठिकाणी त्यांनी धावता प्रचार केला. या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत स्वतंत्र मजूर पक्षाने घवघवीत यश संपादन केले आणि मग मुंबई प्रांतातील अस्पृश्य जनांचा आनंद गगनात मावेना. खेड्यापाड्यातून या नेत्यांचा भव्य दिव्य सत्कार करण्यात आला. 19 जुलै 1937 रोजी मंत्रिमंडळ स्थापन झाले. एक दिवस आधी कुपर मंत्रिमंडळांनी राजीनामा दिला आणि तदनंतर नवीन मंत्रिमंडळ बनविण्यात आले. स्वतंत्र मजूर पक्षाची सर्वसाधारण वार्षिक सभा नागपाडा मुंबई येथे 7 ऑगस्ट 1937 रोजी भरविण्यात आली. त्यावेळेस डॉक्टर आंबेडकर म्हणाले, प्रत्येक प्रांतातील मंत्रिमंडळात दलित वर्गाचा एक प्रतिनिधी असावा. त्या प्रतिनिधीचे सामाजिक दर्जा, कार्यक्षमता, लोकशाही व राज्य कारभाराची सचोटी असे पवित्र वर्तन असले पाहिजे. जसा मजुरांचा विचार बाबांनी केला, तसा शेतकऱ्यांचाही विचार करून त्यांची देखील संघटना उभारली आणि नंतर रेल्वे कामगारांची संघटना स्थापन केली. त्यामुळे 1942 साली मजूर मंत्री झाल्यानंतर डॉक्टर आंबेडकरांनी आकाशवाणीवरून भारतीय मजूर आणि महायुद्ध या विषयावर भाषण केले. कामगारांनी आपली शक्ती एकमटून छोडो भारत ही मागणी करण्यापेक्षा नवीन भारताची मागणी करावी आणि युद्धाचा नायनाट करायचा असेल तर युद्ध जिंकून न्यायाने तह प्रस्थापित केला पाहिजे असा रोखठोक संदेश दिला. डॉक्टर आंबेडकरांना शिक्षण क्षेत्रात महान स्वप्न साकार करायचे होते. त्यासाठी मध्यमनी कनिष्ठ वर्गामध्ये आणि विशेषतः दलित वर्गामध्ये उच्च शिक्षणाचा प्रसार व प्रचार करण्याच्या उद्देशाने आधुनिक साहित्य, उत्तम शिक्षक वर्ग यासाठी एक संपन्न असे महाविद्यालय सुरू करावे असे त्यांना वाटले आणि 20 जून 1946 ला पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन झाली. तसेच तिच्या अधिपत्याखाली सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. ब्रिटिश शिष्टमंडळाच्या योजनेप्रमाणे घटना समितीवर प्रतिनिधींची निवड केली. काँग्रेस पक्षाने आपले सभासद निवडले, परंतु अस्पृश्य समाजाचा एकही सभासद निवडला नव्हता. त्यामुळे बंगाल विधिमंडळातील दलित वर्गाच्या प्रतिनिधीने घटना समितीसाठी डॉक्टर आंबेडकरांचे नाव सूचित केले आणि तेथे मुस्लिम लीगच्या पाठिंब्याने निवडून आले. 9 डिसेंबर रोजी डॉक्टर सचिदानंद यांच्या अध्यक्षतेखाली घटना समिती भरविण्यात आली, परंतु मुस्लिम लीग नेत्यांनी त्या ठिकाणी बहिष्कार टाकला आणि ते नेते म्हणाले, या समितीसाठी डॉक्टर राजेंद्र प्रसादाची निवड करावी आणि ते तसेच केले गेले. डॉक्टर राजेंद्र प्रसादांना अध्यक्ष म्हणून निवडले. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घटनेचे उद्दिष्ट साध्य करणारा ठराव 13 डिसेंबरला मांडला व म्हणाले, हा भारत देश स्वतंत्र प्रजासत्ताक झाल्याचे मी घोषित करतो. श्री टंडन यांनी नेहरूच्या या ठरावाला पाठिंबा दिला. त्यानंतर डॉक्टर आंबेडकरांचे नाव भाषणासाठी सुचविले. डॉक्टर आंबेडकर उठून उभे राहताच ही विद्वान व्यक्ती काय बोलणार याकडे सर्व नेते मंडळींचं लक्ष लागून राहिलं. आंबेडकर धीर गंभीर आवाजात बोलू लागले, आज आपण राजकीय सामाजिक दृष्ट्या दुभंगलेले आहोत.
आणि या परिस्थितीत मुस्लिम लीग नेते उतावळे झाले आहेत, तरीही एखादे दिवशी ते म्हणतील की अखंड हिंदुस्थान सर्वांसाठी हितकारक आहे, असा त्यांच्या मनावर प्रकाश पडून मत परिवर्तन झाले तर फारच योग्य होईल. बर्कने म्हटल्याप्रमाणे सत्ता देणे एक वेळ सोपे आहे, परंतु शहाणपण देणे कठीण आहे. आणखीन एक गोष्ट म्हणजे आपल्या देशातील सर्व वर्गांना बरोबर नेण्याची ताकद निर्माण करायला हवी. डॉक्टर आंबेडकरांच्या या भाषणाने घटना समितीवर चांगलाच परिणाम झाला. टाळ्याच्या गजरात सर्वांनी त्यांचा जय जयकार केला. ते या समितीचे सल्लागार झाले. ऑगस्ट 15 1947 या शुभ दिनी हिंदुस्थानाला स्वातंत्र्य मिळाले. घटना समितीने 29 ऑगस्ट रोजी घटनेचा मसुदा तयार करण्यासाठी एक लेखन समिती नेमून तिचे अध्यक्षपद डॉक्टर आंबेडकरांना दिले. डॉक्टर आंबेडकरांनी अहो रात्र झटून जीवाची तमा न बाळगता 1948 फेब्रुवारी महिन्यात घटनेचा कच्चा खरडा तयार करून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्द केला. त्यानंतर त्यांची तब्येत दिवसेदिवस ढासळत गेली. त्यांना मधुमेह मज्जातंतूचा विकार चढला. ज्या रुग्णालयात ते औषधोपचार घेत होते तेथेच परिचारिका म्हणून काम करणाऱ्या कुमारी शारदा कबीर यांच्याशी 15 एप्रिल 1948 रोजी आंबेडकरांनी पुनर्विवाह केला. पुढे विधिमंडळात 25 नोव्हेंबर 1949 रोजी वादविवादाला उत्तर देताना डॉक्टर आंबेडकर म्हणाले, मी या घटना समितीत आलो ते या दलित वर्गाचे हित साधण्यासाठी. या घटना समितीने माझी निवड केल्याबद्दल त्यांचा मी अत्यंत ऋणी आहे. घटना लेखनात ज्यांनी मला अमूल्य सहकार्य केले त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. राज्य घटनेविषयी आंबेडकर म्हणाले, राज्य घटना कितीही चांगली असली तरी ती चांगली किंवा वाईट ठरविणे हे तिच्या राज्यकर्त्यांनी केलेल्या वापरावर अवलंबून राहील. शेवटी त्यांनी घोषित केले की 26 जानेवारी 1950 रोजी या देशाला राजकीय समता लाभेल. अहोरात्र जागून डॉक्टर आंबेडकरांनी 395 कलमांची राज्यघटना लिहून ती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्द केली. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे भारतीय घटनेचे शिल्पकार झाले. डॉक्टर आंबेडकरांनी येवले येथे घोषणा केली होती, मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी मी हिंदू धर्मात मरणार नाही. हे वाक्य आंबेडकरांनी खरे करून दाखविले. डॉक्टर आंबेडकरांनी अनेक धर्माचा सखोल अभ्यास केला. समानतेने वागवणारा आणि अहिंसेचा महान मंत्र देणारा धर्म म्हणजे बौद्ध धर्म असे त्यांचे ठाम मत बनले. म्हणून त्यांनी अनेक देशात जाऊन बौद्ध धर्माचा अभ्यास केला व बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिला. आंबेडकरांनी बऱ्याच पत्रकात मुलाखत दिली की मी माझ्या अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा 14 ऑक्टोबर 1956 नागपूर येथे घेणार आहे. अखेर दीक्षा घेण्याचा दिवस उजाडला. तो मंगल दिवस विजयादशमीचा होता. या मंगल सोहळ्याची दीक्षाभूमीवर सर्व व्यवस्था पूर्ण झाली होती. पांढऱ्या शुभ्र पेहराव्यात बाबा व्यासपीठावर येताच जय घोषाने सारी नागभूमी दणाणून गेली. 80 वर्षाचे भदंत चंद्रमणी व 4 भिक्खू यांनी पाली भाषेत बाबांना व त्यांच्या पत्नींना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. आणि मग एकच सूर आसमंतात निनादला. याच दिनाला धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून संबोधण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धम्माचे पायिक झाल्यानंतर ते दिल्ली येथे आपल्या निवासस्थानी आले. समाजकार्याचा गाडा ओढता ओढता त्यांचं जीवन थकून गेलं होतं. त्यांना गुडघ्याच्या आजारामुळे हातात काठीचा आधार घ्यावा लागत असे आणि त्यात लाडक्या नानकचंद रट्टूचा आधार मिळत असे. तो त्यांचे पाय चेपीत असे, एक निष्ठेने त्यांची सेवा करीत असे. दिनांक 5 डिसेंबर 1956 रात्री रट्टूच्या खांद्यावर हात ठेवून बाबा स्वयंपाकघरात गेले. स्वयंपाकाला आवाज दिला, आज मला जास्त जेवण घेण्याची इच्छा नाही, फक्त थोडासा भात वाढून आण असे बाबा म्हणाले.
बाबा जेवले आणि रट्टूच्या मदतीने ग्रंथालयात गेले. ग्रंथ वाचून झाल्यावर लाडक्या रट्टूच्या खांद्यावर हात ठेवून चलो कबीर तेरा भवसागर डेरा हा कबीरांचा दोहा गुणगुणत आतल्या खोलीत जाऊन झोपले. 6 डिसेंबर 1956 च्या सकाळी बाबासाहेबांच्या पत्नी सौ सविता आंबेडकर नेहमीप्रमाणे झोपेतून 6:30 उठल्या. नंतर थोड्या वेळाने आपल्या पतीला उठवू लागल्या. अहो साहेब उठा, 7:30 आहेत, उठा लवकर. त्यांनी 2-3 वेळेस आवाज देऊन उठवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा बाबांचा एक पाय उशीवर टेकलेला, पूर्ण शरीर थंड पडलेलं, बाबांनी चीर निद्रा घेतलेली होती. सविता आंबेडकर मोठमोठ्याने आक्रोशून त्यांना जागे करत होत्या. परंतु कसले काय, बाबांची प्राण ज्योत केव्हाच मालवली होती. बाबासाहेबांच्या निर्वाणाची वार्ता वाऱ्यासारखी जगभर पसरली. दिल्लीहून रात्री 9:30 बाबांचा पार्थिव देह घेऊन विमान मुंबईकडे निघाले. सांताक्रूझ विमानतळावर विमान पहाटे 3:00 पोहोचले. तेथून बाबांचा पार्थिव देह दादरला त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आला. 7 डिसेंबर रोजी जगाला मानवतेचा संदेश देणारा महामानव, भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पार्थिव देह भारताच्या तिरंगी ध्वजात लपेटून पुष्पहारांनी सजवलेल्या ट्रकवर ठेवण्यात आला. बाबांच्या शवा शेजारीच जगाला शांती देणाऱ्या भगवान बुद्धाची प्रतिमा ठेवण्यात आली. लाखो भीमनुयायांनी आक्रोश करून आकाश पाताळ एक केले. आमचा बाबा गेला, आमचा माय बाप गेला, आमचा वाली गेला. असा दिन दुबळ्या जनतेने डाहो फोडला. रस्ता आसमानी चिंब झाला, रस्ता आसमानी चिंब झाला. दुपारी 1:30 सुमारास अंतिम यात्रा विन्सेंट रोड, पोईबावडी, एल्फिन्स्टन पूल, सायानी रोड, गोखले रस्ता या मार्गाने महामानवाची अंतिम यात्रा दादर हिंदू स्मशानात आली. त्या दृश्याने दादर चौपाटी ही भयभीत झाली. सागराने सन्मानाने मान वंदना दिली. जणू त्यांचे ही अंतकरण भरूनच आले होते. डॉक्टर बाबासाहेबांचा पार्थिव देह चंदनाच्या चितेवर ठेवण्यात आला. तोच दूरवरून ध्वनी उमटला, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि. शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि.